जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वजणांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एकशे पंचवीसव्या डिग्री सर्टिफिकेट आपल्याला कधी भेटणार आहे फॉर्म भरताना जर का माहिती चुकली आहे तर आता काय करावं आणि मेल कधी येणार आहे या सर्व बाबतीत आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अद्याप जर का आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करा तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो एकशे पंचवीसा कनवोकेशन फॉर्मसाठी ॲप्लिकेशन हे विदाऊट लेट फी सात ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टपर्यंत करण्यात आलेले आहे तर लेट फीसह जे काही फॉर्म आहे ते एक सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरपर्यंत आपल्याला काय करून देण्यात आलेले आहे फॉर्मला मुदत दिलेली आहे तर बघा मध्ये दोन प्रकारचे सप्लिमेंटरी किंवा सॉरी डिग्री सर्टिफिकेट्स हे दोन प्रकारे असतात एक असतात रेग्युलर सर्टिफिकेट्स आणि दुसरं असतात सप्लिमेंटरी सर्टिफिकेट ओके सो रेग्युलरमध्ये आपल्याला माहिती आहे की ऑक्टोबर दोन हजार तेवीस आणि एप्रिल दोन हजार चोवीसचे विद्यार्थी रेग्युलर मधून कर काय करणार आहे अप्लाय करणार आहे तर सप्लिमेंटरी जे काही सप्लिमेंटरीमध्ये जे काही अप्लाय करणारे विद्यार्थी आहे ते एप्रिल दोन हजार तेवीस किंवा त्या पूर्वीच्या एक्जाम मदले विद्यार्थी सप्लिमेंटरी कन्वोकेशन मधून अप्लाय करतील आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की डिग्री सर्टिफिकेट्स कधी भेटणार आहे तर सप्लिमेंटरी जे काही कन्वोकेशन आहे ते लास्ट डेट म्हणजे अठरा सप्टेंबर झाल्यानंतर पुढील तीस दिवसामध्ये त्यांना ते भेटणार आहेतच किंवा लवकरात लवकर भेटले तर त्या आपापल्या ॲड्रेसवरती ते भेटून जातील ओके तर रेग्युलर कन्होकेशन सप्लिमेंट कधी भेटणार आहे तर शक्यतो तरी ते नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास भेटणार आहेत ओके सो आता दुसरा जो काही महत्त्वाचा प्रश्न होता मी तर आत्ता या प्रश्नाचं उत्तर दिलं की एकशे पंचवीसवं डिग्री सर्टिफिकेट्स कधी भेटणार तर सप्लिमेंटरी सर्टिफिकेट्स आहे जे अठरा सप्टेंबरची लास्ट डेट झाल्यानंतर बेटल, तर पुढील तीस दिवसाच्या तुमच्या रजिस्टर ॲड्रेसवर भेटेल तर रेग्युलर जे काही कन्वोकेशन आहे ते नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या आसपास कन्वोकेशन सेरेमनी होईल त्यानंतर ते तुम्हाला भेटून जाईल लवकर भेटली तर त्याची माहिती आपण तुम्हाला देऊया ओके त्यानंतर पुढचं आहे की फॉर्म भरताना माहिती चुकली आता काय करावं बघा बहुतेक विद्यार्थ्यांच्या काही मनामध्ये चुका झालेल्या आहे पण मी म्हणेल की तुम्ही तुमचा फक्त पी आर एन नंबर हा जर का नीट व्यवस्थित टाकलेला असेल आणि तुमचं नेम मराठी इंग्लिश एवढं जरी नीट व्यवस्थित टाकलं असेल तर बाकीची माहिती ॲज पर तुमच्या पी आर एन नंबर पद्धतीने येऊन जाईल ओके पण जर का तुमचं पी आर एन बरोबर आहे तुमचं नाव वगैरे संपूर्ण बरोबर आहे फक्त तुमचं इयर ऑफ एक्झामिनेशन जी काही आहे ती माहिती जर का चुकलेली असेल तर त्याची काही काळजी करू नका विद्यापीठाकडून काय येतो एक त्या संदर्भातला करेक्शन किंवा एक ड्राफ्टचा एक मेल येतो ओके काय येतो एक त्यांना ड्राफ्ट uh, त्याला आपण काय म्हणतो ड्राफ्ट डिग्री सर्टिफिकेटच्या नावाने काहीतरी त्यांना का एक मेल येतो तो मेल शक्यतो तरी तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट देण्याच्या एक महिना अगोदर येत असतो तर ते आल्यानंतर त्याची माहिती आपण तर आपल्या टेलिग्राम चॅनलला देऊया तर तो मेल फक्त उघडायचा आहे ओपन करायचा आहे लॉग इन करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाते आणि त्याच्या एक उजव्या बाजूला असतं की जर का तुम्हाला काही करेक्शन करायचं असेल तर करेक्ट नेम वगैरे जे काही आहे करेक्शन वगैरे जो काही असेल तर त्याची माहिती उजव्या साईटला तुम्हाला नमूद करायची असते आणि तो सबमिट करायचा असतो तर तुम्हाला जर का फॉर्म भरताना माहिती चुकली तर काही काळजी करू नका तुम्हाला चेक करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये करेक्शन करण्यासाठी संधी दिली जाते आणि मेल जर यांचा संदर्भातला मेल कधी येतो तर तो मेल तुमचा कनोकेशन डिग्री सर्टिफिकेट भेटण्यापूर्वी एक महिना अगोदर तो सर्टिफिकेट्स का येतो किंवा त्याचा मेल येतो तर हे संपूर्णत माहिती आपल्या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटणारी आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि वेळोवेळी यूट्यूब व्हिडिओ आणि टेलिग्राम चॅनलचे मेसेज बघत चला पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद